अंजना के मुख्यमंत्री शवाड़ी तांबा जिला को नापुर ना सोनूले बेटी पाटिल वाड़ी बिल्ला केंद्रावर बोलते माझे दोन्ही पण कान दुखत होते. दोन्ही कानात असं पाणी यायचं. रंका स्नानकर दवाखाना आहे तिथे दाखवायला जायला रिक्षानं जावं लागतं टोकणार. दररोज मालक येऊन सिंग येऊन दवाखाना मला माहिती होता. त्याच्यामुळं म्हणजे एकदा मी कापतो एकदा घेतली जात मुलाला आता माहिती झाला. दाखवायला परत एकटे गेलो. जाताना गेलो रिक्षाने एकटे येता वेळी दाखवला दवाखान्यात. तीन चार वाजले. दोनला ते डॉक्टर येतात घेऊन. तेव्हा मला तपासले औषध गोळ्या दिले. तिथे रिक्षा केला मी रंका स्टँडला. तर 40 रुपये घेते जायला रेल्वे स्टेशनला. तिथं म्हणलं सोडा मला. त्यात दुसरेही माणसं दोन चार बसली. मला वाटली ती पण स्टँडला तेच उतरणार असतील. पण त्यांना जायचं होतं पुढल्या शिवडे स्टँडला. मग रेल्वे स्टेशन पासून मला माहिती होतं तिथं आलं तर कोण उतरणार मी रिक्षा पण काय थांबवणार. त्या स्टँड बद्दल मी रस्ता ओळखत होतो. मी काय शाळा शिकलेलो नाही. त्याच्यामुळं मी बोर्ड वाचत नाही काय नाही असं अंदाजानं दाखवून येणे त्यांना मी प्रवास असंच करतो की थोडीफार असं वळतं इतकं काही वाचायला यायला मला येत नाही. रेल्वे स्टेशन पुढे सोडून रिक्षा गेल्यावर रिक्षावाल्याला म्हणालो मला थांबवा इथं उतरायचं आहे. त्यांनी काय ऐकून घेतलं नाही. रिक्षा पुढेच नेली. पुढं पुढं नेल्यावर रस्त्याने झाडं झुडं बघून आणलो की रस्ता बघून मला भीती वाटायली की हे सगळं पुरुष लोक आहेत ह्यात. हिने मला काहीतरी टोळी करून पळवून चुकून नेली. अशी समजली बापू मला आता तुमच्याशिवाय ह्यात कोणीच नाही. मला कोण वाचवणार नाही की 4 वाजले आता इथून पुढं इथं कोण येऊ शकत नाही. माझं तिकडं या नाक्याला कामाला हॉटेलमध्ये होतं. त्याला फोन केला मी की बा मला असे नसं रिक्षा थांबवणार मी पळवून नेते ते तर थांबवायला नाही म्हणलं तो थांबवला. मग त्याचा फोन कट केला. आता म्हणलं बापू मी ह्यातनं उडी मारणार आहे. तुम्ही मला ह्यातनं कसं वाचवायचं तुमचं तुम्हीच वाचवायचं. त्या साईडला होतं त्याला म्हणलं जरा इकडे या साईडला म्हणलं बघतो थांबा म्हणलं रोड मला बघायचा आहे असं म्हणत मी त्याच्या बाजून सरकत आलो. रिक्षा एवढा फास्ट होता त्या मी रिक्षातनं उडी मारली. त्या रिक्षातनं उडी मारली तर मला हाता पायाला म्हणजे दोन्ही पायानं रिक्षा जाणार होती. ती फक्त दोन्ही डोकरांवर वाचून माझ्या दोन्ही पायाच्या बाजूने रिक्षा गेली. त्यातनं मी वाचल्या रिक्षा उभा केली. रस्ते लोटणारी माणसं होती. ती म्हणली काय झालं म्हणलं सर म्हणलं मला तिथं रेल्वे स्टेशनला उतरायला सांगितलं आणि हा रोड मी कधी बघायला नाही. मला हा रोडला घेऊन आल्यात. कुठला रोड आहे आणि कुठलं स्टँड आहे मला काय माहीत नाही. ती त्यांना विचारायला लागली असं का त्यांना गेलं. तर ही म्हणली मला स्टँडला सोडा म्हणलं. मी सांगितलं रेल्वे स्टेशन अहो तुम्ही स्टँडला. ती अशी उलटं सुलटं भांडायला आली. तर माझ्यासोबत मी रडायला आल्यावर सर्व ती लोक जमलीत. मला विचारलं तर कुठल्या गावची कुठल्यावरती मला सगळ्यांनी रड्यात काढी. मीच डोकं शांत केलं बापू आता मला तुमच्या शिवाय कोणी नाही. मदत तुम्हीच करायला लागते. नवीन पोरग्याला फोन लावला. म्हणलं बा अशा नसं मला रिक्षावाल्यांनी फसून कुठं दुसरीकडेच नेली बाबा. म्हणलं मी काय आता स्टँडला जाऊ शकत नाही. तू कुठला एरिया सांग. मला म्हटलं एरिया पण सांगता येत नाही कारण वाचतच येत नाही बोर्ड कुठला लावलाय काय म्हणल्या तर मी सांगणार. म्हणलं कुठं नेली काय माहीत नाही. पण रेल्वे स्टेशनचं मी वळतो त्याच्या पुढेच म्हणून रिक्षा त्या रुग्ण निघूया असं त्याला मी म्हटल्यावर तो म्हणला तिथंच थांब येतो. तर उतरचं हे जसं ड्रायव्हर मला ओळखीची तिथं भेटली. ती म्हणली इकडे कसं काय तर म्हणलं रिक्षावाल्यांनी इकडं आणल्या नाही तर जावा हेच रोड पूर्ण मागे गेलाय. मी म्हणले हे माझं बापूच भेटल्यात. हे मला बापूच रोड दाखवत्यात. हे तिथं मी बसलो पोरग्याला पण यायला काही गाव नाही मिळेल ना. मी म्हणलो आता बापू तुमच्या शहर मला पर्याय नाही. मला रोड तुम्हीच दाखवायला लागतोय. तरी एक असल्याचं ड्रायव्हर तो कधीतरी एसटीने येतं जाताना स्टँडला आमचं घर असल्यामुळं हाक मारत होता. पाणी प्यायला मागत होता. ते म्हणाला इकडे काय करायला तर म्हणजे रिक्षावाल्यांनी इकडे सोडले. ह्या रुग्ण अशी अशी जा तिथे गेलीस की हे रेल्वे स्टेशनचं स्टँड लागते. पोरग्याला फोन लावला. त्या फोनवरनं मी बोलत रेल्वे स्टेशनपर्यंत आलो. पप्पूला म्हणलं मी हो एरियाला ओळखतोय. आता येऊन बघू मी आपल्या रेल्वे स्टेशन गोष्टी आलोय. आपल्या गावची इष्टी लागते तिथं. फोनवर बोलतच तिथं गेलो तर स्टँडला सोनुरले गाडी एकच उभा होती एवढ्या स्टँडला. तिथं जाऊन पहिले तर बोर्ड वाचला सोनुरले
तिथे विचारलं की गाडी कितीला जाणार आहे, तर आता एक अर्ध्या तासाला जाणार आहे. मग तसेच दार उघडलं, आत जाऊन बसलो दरवाजा. हे बापूनीच मला इथं आणून सोडले, मी बापूच इथं बसले ते मला सुरक्षित आणायला. असे मला बापूंचे अनुभव आहेत. श्रीराम आणि मी अंगण.